हॅलो एव्हरी वन, व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. गाईज, आज आहे रामायणा पार्ट 21. याच्या आधी रामायणाचे 20 व्हिडिओज अपलोड केले, जर पाहिले नसेल तर नक्की पहा. आज पुढे कंटिन्यू करूया. रावणा वॉज शॉक टू हिअर अबाउट कुंभकर्णास डेथ. रावणाला खूप धक्का बसला अबाउट कुंभकर्णास डेथ. कुंभकर्णाचा मृत्यू झाल्यामुळे रावणाला त्याचा खूप धक्का बसला. इवन देन ही डिसाइडेड टू कंटिन्यू द वॉर. तरी सुद्धा त्याने युद्ध पुढे चालू ठेवण्याचा निश्चय केला. सो ही सेंट हिज सन्स देवंतका, नरंतका, त्रिशिरस्का अँड अतिकाया टू द बॅटल. त्याने त्याच्या सर्व या मुलांना युद्धामध्ये पाठवले. बट दे वर नो मॅच फॉर द वानरास. पण त्यांची बरोबरी काय वानरासोबत होऊ शकली नाही. अँड सून रावणा रिसिव्ड न्यूज अबाउट देअर डेथ्स टू. आणि लवकरच रावणाला त्यांच्या मृत्यूची सुद्धा बातमी मिळाली. रावणा वॉज टेरिबली शेकन बाय दीज लुजेस. टेरिबली शेकन म्हणजे भयंकर पद्धतीने आदरला. या नुकसानामुळे रावण खूप आदरला. ग्रीप स्ट्रिकन, शोकग्रस्त झाला. ही स्लम्प्ड टू द ग्राउंड. आणि तो जमिनीवरती पडला. इंद्रजित हू सॉ हिज फादर लूज करेज. इंद्रजित, ज्याने पाहिलं की त्याच्या वडिलांचं धाडस ते गमवून बसत आहेत, ट्राईड टू इन्स्टिल सम कॉन्फिडन्स इन हिम. त्याने प्रयत्न केला की त्याच्यामध्ये थोडासा आत्मविश्वास तयार करण्याचा प्रयत्न त्याने केला. अँड सेड, आणि म्हणाला की फादर, ॲज लॉंग ॲज आय एम अलाईव्ह, जोपर्यंत मी जिवंत आहे, प्लीज डू नॉट थिंक ऑफ डिफीट. कृपया पराभूत होण्याचा तुम्ही विचारसुद्धा करू नका. दिस टाईम माय ॲरोज विल नॉट स्पेअर रामा अँड लक्ष्मणा. यावेळी माझे बाण रामा आणि लक्ष्मणाला सोडणार नाहीत. आय विल सून बी बॅक विक्टेरियस. मी लवकरच माझा विजय होईल. अपार्ट फ्रॉम आय विल सून बी बॅक, मी लवकरच विजयी होऊन येईल. अपार्ट फ्रॉम बीइंग व्हेरी ब्रेव अँड व्हेरी गुड ॲट द वॉरफेअर. इंद्रजित हा युद्धामध्ये, युद्धकलेमध्ये खूप ब्रेव होता, म्हणजे खूप हुशार होता. अँड व्हेरी गुड, आणि खूप चांगला होता. इंद्रजित अल्सो पोझेस्ड इमेन्स मॅजिकल पॉवर्स. इंद्रजितने काही जादुई शक्ती त्याच्या ताब्यात घेतल्या. व्हाईल हिज ॲरोज हिट रामा अँड लक्ष्मणा, जेव्हा त्याचे बाण रामा आणि लक्ष्मणाला लागले. अँड कॉज्ड सम इंजुरीज, आणि त्यांना त्यांनी जखमी केले. ही यूज्ड हिज मॅजिकल पॉवर्स अपॉन द एंटायर आर्मी. त्याने त्याचे जादुई शक्ती पूर्ण सैन्यावरती त्याने ती जादुई शक्ती वापरली. दिस स्प्रेड अ पॉइझनस गॅस इन द एअर. ह्यामुळे हवेमध्ये एक विषारी हवा तयार झाली, गॅस तयार झाला. अँड सून मोस्ट ऑफ द वानरास फेल डाऊन, आणि लवकरच खूप सारे वानरा जमिनीवरती पडले. इवन रामा अँड लक्ष्मणा वर नॉट स्पेअर. रामा आणि लक्ष्मणसुद्धा वाचू शकले नाही. द रॉयल फिजिशियन ऑफ लंका टोल्ड हनुमान. लंकेचा जो वैद्यराज होता, राजवैद्य होता, त्याने हनुमानाला सांगितले, मारुती यू क्रॉस द ओशन, तू हा महासागर पार कर, गो टू कैलाश माउंटन, कैलाश पर्वतावरती जा. And from there fetch a rare herb called संजीवनी. तिथे जाऊन एक दुर्मिळ वनस्पती घेऊन ये, ज्याला बोलतात संजीवनी. वी कॅन देन ब्रिंग बॅक लक्ष्मणा टू लाईफ. आपण त्यानंतर लक्ष्मणाला त्याच्या ॲक्च्युली ह्याच्यानंतर रामा आणि बाकीच्या सैन्यांना थोड्या वेळाने शुद्ध आली होती, पण लक्ष्मणाला काही शुद्ध येऊ शकली नाही. म्हणून त्याच्यासाठी संजीवनी मागितली. आणि मग ते म्हणत आहेत, वी कॅन देन ब्रिंग बॅक लक्ष्मणा टू लाईफ. आपण त्याच्यानंतर लक्ष्मणाला परत एकदा आयुष्यात आणू शकतो. बट बी व्हेरी क्विक, पण खूप लवकर कर हे सगळं. इवन बिफोर ही फिनिश्ड सेईंग दिस, त्याचे म्हणणे पूर्ण व्हायच्या आधीच हनुमान फ्ल्यू अक्रॉस विथ द स्पीड ऑफ वाइंड. हनुमान उडायला लागला वाऱ्याच्या वेगाने. अँड सिन्स ही कुड नॉट फाइंड संजीवनी, त्या पर्वतावरती त्याला संजीवनी सापडू शकली नाही, म्हणून ट्रान्सपोर्टेड द एंटायर माउंटन टू लंका. म्हणून त्याने पूर्ण तो जो पर्वत होता, तो पूर्ण पर्वतच तो लंकेला घेऊन आला. व्हेरी सून रामा लक्ष्मणा अँड वानराज वर अप ऑन देअर फिट अँड फायटिंग. लवकर सर्वजणांना जाग आली आणि ते युद्ध करायला लागले. लक्ष्मणा वोड टू किल इंद्रजित देन अँड देअर. लक्ष्मणाने शपथ घेतली. वोड म्हणजे शपथ घेतली. टू किल इंद्रजित, इंद्रजिताला तिथल्या तिथे, देन अँड देअर, तिथल्या तिथे इंद्रजिताला मारायची शपथ त्याने घेतली. ही चेज्ड इंद्रजित टू अ टेम्पल. त्याने इंद्रजिताचा पाठलाग केला मंदिराच्या मागे.
वेअर इंद्रजित ॲक्वायर्ड मोर सिक्रेट पॉवर्स, जिथे इंद्रजित गुप्त शक्ती मिळवू शकतो, तिथे त्याचा पाठलाग केला. लक्ष्मणा डिस्ट्रॉइड दिस सिक्रेट पॉवर बाय युझिंग सुटेबल वेपन. लक्ष्मणाने या सिक्रेट पॉवरचा, जिथून तो आणत होता, त्याचा पूर्ण नाश करून टाकला. अँड ऑल्सो स्ट्रक डाऊन इंद्रजित हेड, आणि इंद्रजिताचे डोके त्याने स्ट्रक डाऊन म्हणजे मारून टाकले. द वानराज रिजॉइस्ड ॲट दिस ट्रियम्फ. वानरांना खूप आनंद झाला ॲट दिस ट्रियम्फ. ट्रियम्फ म्हणजे विजय, या विजयावरती त्यांना खूप आनंद झाला. फेल्ट व्हेरी रिलीव्ड दॅट लक्ष्मण हॅड कम टू नो हार्म. त्यांना खूप छान वाटले, आरामदायी, रिलीव्ड म्हणजे एकदम आरामदायी वाटले की लक्ष्मणाला कुठलीही हानी पोचली नाही. इंद्रजितस डेथ वॉज द शॉकिंग न्यूज टू रावणा. इंद्रजिताच्या मृत्यूमुळे रावणाला खूप धक्का बसला. ही हॅड लॉस्ट ऑल हिज सन्स. त्याने त्याचे सगळे मुलं गमावले होते. हिज ब्रदर्स, त्याचे भाऊ, अँड हिज आर्मी इन द वॉर, आणि त्याचे सैन्यसुद्धा त्याने या युद्धामध्ये गमावून टाकले. The whole of Lanka plunged into sorrow. Purna Lanka dukkhat budun geli. Others cursed Ravana for his misdeed. Baki channi Ravanala खूप अपशब्द बोलले. फॉर हिज मिसडीड, त्याने जे चुकीचे कार्य केले त्यासाठी. हिज लस्ट फॉर अ वुमन हॅज कॉज्ड अ सो मच ॲगोनी. हिज लस्ट फॉर अ वुमन, त्याची एका स्त्रीबद्दलची लालसा, हॅज कॉज्ड अ सो मच ॲगोनी, आपल्याला खूप ॲगोनी म्हणजे क्लेश, वेदना पोहोचवलेल्या आहेत. लॅमेंटेड द सिटीजन्स म्हणजे लंकेचे नागरिक असं म्हणाले. फॉर देअर वॉज डेथ अँड डिस्ट्रक्शन इन इच ऑफ द एव्हरी हाऊस इन लंका. ह्यासाठी, कारण लंकेच्या पूर्ण सगळ्या घरामध्ये डेथ होती अँड डिस्ट्रक्शन, सर्व नाश होता प्रत्येक घरामध्ये. त्यामुळे सर्वांनी रावणाला अपशब्द दिले. गाईज, आता ह्याच्या पुढे काय होईल, कसं होईल, आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.